डुमरे वस्तीला. हां मावशी डुमरे वस्ती हीच आहे ना? हां डुमरे वस्ती हीच आहे ना. किल्ल्यावर जायचं होतं मला, गाडी कुठे लावता येईल? कुठे या गाडीच्या मागे? हां पेठेची वाडी या गावात आल्यानंतर त्याच रस्त्याने थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला डुमरे वस्ती लागते. तर या डुमरे वस्तीतनं हा असा रस्ता इकडनं जायचं आपल्याला आणि त्या तिथे वरती किल्ल्यावर पोहोचायचं. तर आज आपण निघालो आहोत नाणेघाटाचे पहारेकरी या सिरीजमधील पुढच्या किल्ल्यावर, ज्याचे नाव आहे किल्ले हडसर. हडसर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून याची उंची समुद्रसपाटीपासून 4,680 फूट इतकी आहे. पाहू शकता आपण नंदी महाराज. भगवान शंकरांच्या या मंदिराजवळ आल्यानंतर आपण आपला रस्ता बरोबर आहोत असे समजावे. अखंड कातळात खोदलेले बोगदेवाचा मार्ग आणि नळीत केलेल्या पायऱ्या पाहताना मन भारावून जाते. शिवाय या किल्ल्यावरील धान्य कोठार हे रहस्यमय वाटते. किल्ले जीवधनला आपण गेलो होतो, आपला ट्रेक अपूर्ण राहिला, पण त्या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत चढताना तर त्याच्यावर जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत, तर सेम तसंच मला इथंही दिसलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा पायऱ्यांना जाळ्या आहेत की तुम्ही ऑन ट्रॅक आहात म्हणून. ठीक आहे, आय थिंक हे विश्रांतीगृह आहे आणि टेहळणी बुरुज जो आहे तो वरती आहे. इथे टेहळणी बुरुज दिलेला आहे आणि या बाजूला दिसत आहे किल्ला. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड आहे. शहाजीराजांनी 1636-37 मध्ये मोगलांशी केलेल्या माहुली तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता. पावसाळा आहे का उन्हाळा कळतच नाही, जाम ऊन आहे, भयंकर. किल्ला चढत असताना आत्ता आपण त्या मार्गापर्यंत येऊन पोहोचलोय जिथून रिलिंग्स स्टार्ट होते. लोखंडी रिलिंग्स हे आपण पाहू शकता, इथपासून लोखंडी रिलिंग सुरू झालेली आहे. इसवी सन 1670 सालहेर विजयानंतर शिवरायांनी हरिश्चंद्रगड, जीवधन सोबतच हडसरही जिंकून घेतला. लोखंडी रिलिंगचा पहिला टप्पा संपल्यानंतर दुसरा टप्पा आहे माझ्या पुढे. पुढे औरंगजेबाने 1702 मध्ये हा गड जिंकून घेतला. त्यानंतर मराठ्यांनी याचा ताबा 1748 मध्ये पुन्हा घेतला. या किल्ल्याचं महाद्वार आत्ता मला दिसत आहे इथून खालून आणि पायऱ्यांचा एकदम सरसगट वरपर्यंत असा थर आहे पायऱ्यांचा, ऐका, एकदम एक सलग पायऱ्यात. मध्ये ब्रिटिशांनी मेजर एम लीड याच्या नेतृत्वाखालील एका तुकडीने या गावाला वेढा घातला आणि 25 एप्रिल 1818 रोजी हा गड ताब्यात घेतला. फायनली आपण येऊन पोचलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराजवळ. जेव्हा आपण या ठिकाणी येतो इथे जो बोर्ड लावला आहे मस्त माहिती दिली आहे किल्ल्यावरती कुठं काय कुठल्या ठिकाणी आहे, कमानी टाक्या कुठं आहे, शिवलिंग कुठं आहे. किल्ले सावंत या ठिकाणी आपण मुख्य दरवाजा पाहिला होता तिथे आणि हडसर या ठिकाणी. एक साम्य मला आढळत आहे की जेव्हाही आपण खालनं वर येतो तेव्हा मुख्य दरवाजा हा इकडे नसून तो या बाजूला म्हणजे बरोबर काटकोण दिशेमध्ये आहे. चला तर मग मुख्य दरवाजाकडे जायला निघूयात आपण. आता हा खांब बघा, हा सुद्धा अखंड कातळामध्ये कोरलेला आहे. या दरवाजाची भव्यता आपण पाहू शकतो, पूर्ण कातळामध्ये कोरले. मुख्य दरवाजाच्या आत्ता आपण मधोमध उभे आहोत. मी आपल्याला दाखवणार आहे की किती मस्त पद्धतीने हा दरवाजा तयार करण्यात आलेला आहे. ची मजबूती पाहू शकता, पूर्ण हिस्टॉरिकल वाटतं आहे.
आणि सह्याद्री प्रतिष्ठान ही जी संस्था आहे यांनी डिसेंबर 2020 याचं काम केलेलं आहे. सो थँक्स टू सह्याद्री प्रतिष्ठान, यू आर डुईंग गुड जॉब. वा, अतिशय सुंदर. विशेष म्हणजे सगळं संपूर्ण कातळामध्ये, म्हणजे ह्या पायऱ्यासुद्धा ज्या आहेत खालपासून वरपर्यंत संपूर्ण एका कातळात कोरलेल्या आहेत. आणि देवड्या, ही मोठी देवडी आहे, अंधार आहे आणि आतमध्ये पाणी पण साचलं आहे, ठीक आहे, पण मोठी आणि प्रशस्त देवडी आहे. मुख्य दरवाजाच्या ह्या वाटेतून आल्यानंतर, या बाजूला गेल्यानंतर आपल्याला दुसरा दरवाजा भेटणार आहे. त्या अगोदर ह्या बाजूला आपण पाहू शकता, हा रोड एका टेकडीवर जातो आहे, त्या ठिकाणी एक मंदिर दिसतं आहे, आपण तिथे जाऊयात आणि पाहूयात काय आहे. इथे जो झेंडा दिलेला आहे बघवा, मस्त आहे. काही विशिष्ट दिवशी कदाचित याचं रोहन इथं केलं जात असेल. इतकं प्रचंड ऊन झालेलं आहे की कंप्लीट उन्हाळा वाटतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता हे मंदिराचा कळस वाटतो हा, आणि हाही एक दगड्याचा आकार नंदीसारखा वाटतोय. थोडा पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक गणेशाची मूर्ती आहे आणि इतकी सुंदर वाटते ती, खरंच आजपर्यंत मी अशी गणपतीची मूर्ती पाहिली नाहीये. त्यांची सोंड जी आहे ती अतिशय सुंदर, एकदम वळणदार आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जर उजव्या बाजूला पाहिलं तर इथून मला तिथं 3 तोफा दिसत आहेत, त्या गणपतीच्या छोट्या मंदिराच्या मागच्या बाजूला जे दृश्य आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. एक पाण्याचं छोटं टाकं आहे हे इथे आपण पाहू शकता, हे आहे ते टाकं. या पाण्याच्या टाक्याच्या या बाजूला पाहिल्यानंतर इतकं सुंदर नजारा दिसतोय, खाली मानिडो धरण आहे, मस्त नजारा दिसतोय. आणि ह्या साईडला पूर्ण तो पोल आहे तिकडे, तिथपर्यंत टेकडा आहे ते. आत्ता जे आपण पहिल्यांदा जे टाकं पाहिलं तिथून थोडं पुढं आलो आहे आणि कदाचित इथं दुसरंही टाकं दिसतं एक, हे बघा हे टाकं. पाण्याची ती दोन्ही टाकी पाहिल्यानंतर आत्ता मी ह्या ठिकाणी त्याच्यापासून थोडंसं बाजूला आलो आहे आणि तुम्हाला एक इथून दाखवणार आहे नजारा, अतिशय सुंदर. म्हणजे इथून हा पूर्ण कातळगडा दिसतोय, एक बाजू आहे आणि खाली दरी आहे पूर्ण, ह्या इथून सुद्धा खाली दरी आहे आणि त्या तिकडे रोड दिसत आहेत, छोटी छोटी गावं आहेत, तिकडे पण एक गाव आहे आणि पूर्ण धरण तर एवढं मोठं आहे. किल्ल्याचा दुसरा दरवाजा चढत असताना जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गावरून आपण चाललेलो आहोत. खाली थोडं पाणी सांडलेलं आहे त्यामुळे वाट निसरडी आहे. आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी. अगदी इथून पाहायला सुरुवात केली आपण शेवटपर्यंत, कुठेही जोडकाम नाही आहे. दरवाजातून जसं आपण वर येतो या ठिकाणी देवड्या आहेत नेहमीप्रमाणे आणि वरचा जो रस्ता आहे हा सुद्धा या पायऱ्या सुद्धा सगळ्या कातळात कोरलेल्या आहेत. तर दुसरा दरवाजा पार करून आपण पूर्ण वरती आलेलो आहोत. आल्या आल्या आपल्या उजव्या बाजूला एक पाण्याचं टाकं दिसतंय, जवळनं दाखवतो मी तुम्हाला, हे पहा. इकडे आत्ता मला एक माकडांचा एवढा मोठा कळप दिसलाय,
आय थिंक ते आपल्याला त्रास देणार आहेत. त्या तिकडे दिसत आहेत माकड खूप सारी. आपल्याजवळ बॅग आहे. जनरली बॅगा वगैरे पाहतात माकड आणि अटॅक करतात. आणि मी आत्ता पोहोचलेलो आहे इथे ज्या ठिकाणी तोफा आहेत. एक, दोन आणि तीन. तीनही तोफांमध्ये ही तोफ जी आहे ही थोडी मोठी आहे. हिची जाडी पाहू शकता आपण. आणि ही जी मधली आहे ही लांब नळी आहे, एकदम सगळ्यात लांब आहे. आणि ही ही सगळ्यात मीडियम साईजची आहे तिघांमध्ये. त्या तिथे आत्ता आपण तोफा पाहिल्या, त्यानंतर आपण थोडं पुढे आलो आणि आपल्याला इथे एक बोर्ड दिसलेला आहे. तर ह्या ठिकाणी धान्य कोठार त्या साईडला आणि शिवमंदिर ह्या साईडला, म्हणजे ॲक्च्युली ह्या बोर्डच्या पाठीमागे आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे कमानी टाका आहे आणि त्याचा बोर्ड तो त्या साईडला लावलेला आहे. तर आय थिंक आपण पहिल्यांदा हे टाकं पाहून घेऊ. मी तुम्हाला थोडं जवळनं दाखवतो अजून. हे पहा, हे आहे कमानी टाकं आणि याच्या बरोबर ह्या बाजूला तोफा होत्या आणि ह्या बाजूला माकडं आहेत, पण ती तिकडेच आहेत. सुदैवाने ती आली नाही आहे तिकडे. खूप माकडं होती यार. हे पहा, हे आहे कमानी टाकं बोर्ड. कमानी टाकं पाहून झाल्यानंतर आपण त्याच्या मागच्याच बाजूला चालायला सुरुवात करतो आणि थोडंसं आल्यानंतर इथे आपल्याला काही समाध्या आहेत त्या पाहायला मिळतात. त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा, या ठिकाणी इथे एक आहे आणि या बाजूला एक आहे. समाध्यांच्या बिलकुल मागे एक तळं आहे मोठं, आपण पाहू शकता. खूप मोठा आहे. समाधी पाहून झाल्यानंतर आता आपल्याला धान्य कोठाराकडे जाणारा रस्ता शोधायचा आहे. त्या ठिकाणी मागे बोर्ड दिलं आहे या साईडला म्हणून, पण लगेच तर काही दिसत नाही आहे. कमानी टाकं आणि समाध्या पाहून झाल्यानंतर आपण धान्य कोठार शोधण्यासाठी निघालो आहोत. या ठिकाणी खूप पक्ष्यांचे आवाज येतात वेगवेगळे. मागे आपण चामट किल्ल्यावर होतो त्या ठिकाणी सुद्धा पक्ष्यांचे आवाज असेच येत होते. या ठिकाणी थोडा रस्ता कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. ओके, काहीतरी गुहेसारखं दिसतंय. आत्ताच मला या ठिकाणी गुहेत जाण्याचा मार्ग दिसला आहे. या ठिकाणी आहे बिलकुल एकदम भुयारी मार्ग आहे आतमध्ये. आणि या ठिकाणी तरी सध्या मी एकटाच आहे. चला पण जायचं तर आहे आपल्याला. ओके, लेट्स सी. डेंजर रोड आहे यार. सतत असं वाटतं की कोणीतरी आहे पुढे. वाट निसरडी आहे. बरोबर, या मार्गातून आपण आत्ता आलो. धान्य कोठारमध्ये प्रवेश केला आणि या बाजूला आपण पाहतो तेव्हा आपल्याला इथे तीन गुफा दिसून येतात. एक समोर आहे, एक लेफ्टला आहे, एक राईटला आहे. तर जसंही आपण या उजव्या बाजूच्या गुहेमध्ये जातोय, बाहेरनंच आपल्याला आतमध्ये आणखीन एक गुहा दिसतीये. ठीक आहे, आपण जसं या मोठ्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे तर या गुहेच्या आतमध्ये आपण मागे बघू शकता, अजून एक गुहा आहे. पण आतमध्ये खूप अंधार आहे. तर बॅटरी आहे माझ्याकडे, बघूया आतमध्ये काय आहे आपण. ठीक आहे, चला. आतमध्ये आपण पाहतोय इथे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं साहित्य ठेवलेलं आहे. शिडी आहे, एक लोखंडी शिडी.
ठीक आहे. याच्या आतमध्ये असलेली ही जी गुहा आहे आपण आत्ता पाहिली, आतमध्ये खोल आहे, खोल आहे. आणि लक्षात येतं की आतमध्ये जेव्हा धान्य ठेवत असतील तर तुम्ही काहीही करा, पाऊस कसाही येऊ दे, किती वाकडा येऊ दे, तिकडा येऊ दे, काही फरक पडत नाही, पाणी आतमध्ये येऊच शकत नाही. तर अतिशय भारी सोय केली होती त्यावेळेची. ठीक आहे, आता आपण सेंटर मधली गुहा पाहू, गुहा नंबर 2. सगळ्यात मधली जी गुहा आहे त्यात आपण आलेलो आहोत. आणि या ठिकाणी तर मला पाहून आश्चर्य वाटलं की दोन्ही तिन्ही ठिकाणी गुहेच्या आतमध्ये छोटे छोटे गुहा आहेत. पहा, मी दाखवतो. हे पहा, हे आपण आता आतमध्ये आलो या ठिकाणी, इथे पण गुहा आहे आतमध्ये, इकडे पण गुहा आहे आणि ह्या बाजूला पण गुहा आहे. आणि ही गुहा पहा, दोन गुहा आत्ता आपण पाहिल्या. आणि आतमध्ये एंटर केल्यानंतर जी लेफ्ट साईडची गुहा आहे त्यात आपण आता जाऊन पाहूयात काय आहे आतमध्ये. अरे बापरे, ही तर फारच मोठी गुहा आहे. म्हणजे सगळेच गुहा मोठ्या आहेत, आणि विशिष्ट काय आहे की गुहेच्या आतमध्ये गुहा आहे. आता तर इथं पाहिलं आपण तर या ठिकाणी परत आतमध्ये उजव्या बाजूला एक रोड जातो. ऐतिहासिक अशी काही कामं पाहिली ना की आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये सुद्धा ती लोकं एवढं विचारपूर्वक काम करत होते. म्हणजे लिटरली आश्चर्य वाटतं की गुहेच्या आतमध्ये गुहा, त्याच्या आतमध्ये गुहा, आणि हे प्रचंड मोठं आहे. की इथंसुद्धा एक आउटलेट काढून दिलेलं आहे पाण्याचं, यातून आत्तासुद्धा पाणी वाहत आहे. आणि ते बरोबर जेव्हा आपण बाहेर निघतो, आपण जेव्हा इथून बाहेर निघतो तेव्हा तिथे आपल्याला त्याचं आउटलेटचं लास्टचं टोक जे आहे ते पाहायला मिळतं. धान्य कोठार पाहून आपण त्या बाजूने आलो, आणि इथे आल्यानंतर शंकराचं हे मोठं मंदिर आहे, एकदम सुंदर आहे. माझ्या माहितीनुसार हे पेशवे काळांमध्ये बांधलेलं आहे. समोरच आपल्याला एक भला मोठा सफेद रंगाचा नंदी पाहायला मिळतो. पण पाहू शकता अतिशय मोठा आहे आणि छान आहे. ही फुलं फ्रेश आहेत, पूजा चालू आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपण पाहू शकतो इथे गणपतीची मूर्ती कोरली आहे. या बाजूला आपण पाहू शकतो इथे गणेशाची एकदम छान मूर्ती आहे. त्याच्या हातामध्ये जी शस्त्र आहेत अतिशय सुंदर दिसत आहेत. बाजूला इथे फोटो आहे. इथे पण एक पोनाडा आहे ज्याच्यात आहे काहीतरी, पण डिटेक्ट नाही होते काय. गरुड महाराज आणि हे बजरंगपती, इथे सुद्धा गणपती कोरलेला आहे आणि मंदिरात अंधार आहे. तर आपण पाहू शकतो अतिशय छान अशी पिंड आहे, स्वच्छता पण दिसत आहे. त्या तिकडनं शिवमंदिर आहे, तिकडनं आपण इकडे आलेलो आहोत. आणि थोडंच अंतर चालून आल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथे एक बोर्ड पाहायला मिळते, वाड्यांचे अवशेष. सी वाड्यांचे अवशेष, आणि हा आहे वाडा. अवशेष आहेत, झाडं वाढलीत. धरणाचे विहंगम दृश्य. आत्ताच वाडा पाहिला आणि आपण आता परतीच्या मार्गाकडे चाललेलो आहोत. एकंदरीतच किल्ल्यावर आवश्यक त्या ठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत की कुठलं ठिकाण कुठे आहे. सो चुकण्याचा क्वचितच चान्स आहे. पातळात कोरलेला नळीसदृश मार्ग आणि येथे असलेले धान्य कोठार मला खूप आवडले. राजमार्ग हा बऱ्यापैकी सोपा आहे, तेव्हा नक्कीच या किल्ल्याला भेट द्या. फक्त सोबत पाणी ठेवा, ते खूप महत्त्वाचे आहे. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तेव्हा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.